नमस्कार, महाराष्ट्र टाइम्स वन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। संवाद जनतेशी आजचा हा मुख्य कार्यक्रम आहे। अकोला तालुक्यातील जे काही 6 जिल्हा परिषदेचे गट आहेत, या गटांमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण एक एक कार्यक्रम घेतलेला आहे। त्यानंतर हा अकोल्यातील 7वा कार्यक्रम आहे आणि हा शेवटचा कार्यक्रम आहे। यामध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या पार्श्वभूमीवर हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अकोले तालुक्यातील मतदारांना काय वाटतं यासाठी आपण आता खास या सर्व मतदारांशी आज आपण चर्चा करणार आहोत। आपण पहिल्यांदा जातोय या ठिकाणचे जे काही पदाधिकारी बसलेले आहेत, पक्षाचे आहेत, आपण त्यांच्याकडे जातोय पहिल्यांदा। मला पहिल्यांदा आता आरिफभाई, मी तुमच्याकडे येतोय, मला सांगा शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये कोणते कोणते कामं झाले आणि काय विकास कामं झालीत? खऱ्या अर्थानं हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ गेल्या 10 वर्षापासून इकडं आपल्या शिर्डीकडे जोडला गेला आहे। याच्या अगोदर तो नाशिककडे होता आणि 10 वर्षापूर्वीपासूनचा हा जो मतदारसंघ आहे, यापूर्वी दोन्ही वेळेस शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले होते। पहिल्यांदा भाऊसाहेब, आदरणीय भाऊसाहेब खासदार निवडून आले, त्यानंतर 13 दिवसात निवडून आलेले खासदार म्हणजे लोखंडे साहेब। आणि जो काही विकास, ज्याला आपण विकासाची व्याख्या तरी आपण काय करणार आहोत, म्हणजे फक्त आपण एखाद्या मंदिराला किंवा मशिदीला किंवा एखाद्या याला निधी दिला म्हणजे तो विकास झाला आहे का? विकासाची मूळ व्याख्या काय असली पाहिजे? सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी निगडीत असलेली जी समस्या आहे ती सोडवली गेली का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर तो निधी खर्च झाला आहे का? मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षांमध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत, जे पाण्याचे प्रश्न आहेत, पाटपाण्याचे प्रश्न आहेत, सांडपाण्याचे प्रश्न आहेत, स्वच्छ पाण्याच्या पिण्याचे प्रश्न आहेत, याच्यावर खरंच तो निधी खर्च झाला आहे का? तर मला असं वाटतं, माझं वैयक्तिक असं मत आहे की त्या सगळ्या प्रश्नावर ह्या मतदारसंघातल्या खासदारांनी तो निधी त्यांचा खर्च केलेला नाही आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते तसेच अजून बाकी आहेत आणि त्यासाठी एक व्हिजन असलेला माणूस, एक व्हिजन असलेला कार्यकर्ता जर ह्या मतदारसंघाचा खासदार झाला तर इथल्या जनतेला, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या कष्टकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं मला वाटतं। आरिफभाई तांबोळी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, आता माझा सहकारी शशिकांत सरोदे आहेत। शशिकांत सर आहेत त्या ठिकाणी, त्यांची देखील प्रतिक्रिया महत्त्वाची आहे। सर, मला सांगा अकोले तालुक्यामध्ये कोणते विकास कामं होणे गरजेचे होते ते अद्याप झालेले नाही, गेल्या 10 वर्षापासून आपण विकासापासून वंचित आहे, असा या 6 गटातील लोकांनी सांगितलेलं आणि मतदारांनी सांगितलं आहे। हे बघा, विकास कामांच्या बाबतीमध्ये अकोल्यामधले जे काही 6 जिल्हा परिषद गट आहेत, त्या 6 जिल्हा परिषद गटातील लोकांचे जे काही प्रश्न आहेत, ते लोकांचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत। काही ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी पाटपाण्याचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी शेतमालाला योग्य भाव मिळावा याचे प्रश्न आहेत। अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रश्नांचा आणि विखुरलेला अशा प्रकारचा हा अकोले तालुका आहे। आता इतक्यातच आरिफभाई तांबोळी यांनी सांगितलं की इथले मूलभूत जे काही प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न कायम आहेत। याचा अर्थ असा आहे की समजा उदाहरणार्थ या ठिकाणचा मूलभूत प्रश्न हा पाटपाण्याचा आहे, मग पाटपाण्याचा आहे तर निळवंडे धरण आता जवळजवळ 50 वर्ष पूर्ण होतील, 50 वर्ष म्हणजे अर्धशतक हे पूर्ण होतील, परंतु निळवंडे धरण्याचं पाणी ज्या शेतांना जायचं होतं अद्यापर्यंत त्या शेतांना पाणी या ठिकाणी गेलेलं नाही। दुसरा प्रश्न रस्त्यांचा आहे, मूलभूत प्रश्न इथला रस्त्यांचा आहे। या ठिकाणचे जे काही रस्ते आहेत, आता कसं आहे की रस्ते कसे आहेत यासाठी मी काय करील की दुसऱ्या कुठले तरी रस्ते बघल, दुसऱ्या तालुक्यामधले रस्ते बघल, दुसऱ्या जिल्ह्यामधले रस्ते बघल आणि त्या रस्त्यांची इथल्या या तालुक्यातल्या रस्त्यांची तुलना करील। असं केलं असता असं पाहतं की रस्त्यांच्या बाबतीमध्ये रस्ते आहेत परंतु त्यांना खड्डे पडलेले आहेत, ते त्यांची दुरुस्ती झालेली नाही आहेत, किंवा काही वाड्या वस्त्यावरती रस्ताच नाही आहे, तर जो काही मूलभूत प्रश्न आहे या ठिकाणचा तो रस्त्यांचा आहे। तिसरा मूलभूत प्रश्न जर म्हणाल तर या ठिकाणचा रोजगाराचा आहे। आज मी तिला, आता मी ती आकडेवारी घेतलेली नाही, मला थोडंसं उशिरा समजलं आहे,
परंतु या ठिकाणी याच्यापूर्वी परिस्थिती अशी होती की शेतकऱ्यांना मजूर म्हणता मजूर शेतावरती मिळत नव्हता, परंतु आज मात्र परिस्थिती अशी आहे की पहिल्यांदाच असं होतं आहे की मजूर हे शेतकऱ्यांकडे काम मागण्यासाठी दारोदार वनवन फिरत आहेत। याचा अर्थ असा की शासनाने रोजगाराची दुष्काळी कामामार्फत अगर तत्सम कामामार्फत जी निर्मिती करायला पाहिजे ती निर्मिती केली जात नाही, अशा प्रकारचं माझं एक निरीक्षण आहे। आरोग्याचा प्रश्न मी सांगतो, अगदी सर्वात क्रिटिकल आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आरोग्याचा प्रश्न आहे। आरोग्यसेवा खाजगीमध्ये इतकी महाग झालेली आहे की त्यामुळं ती सामान्य माणसाला परवडेनाशी झालेली आहे। विचार करा की 150 रुपये त्या बाईला जर रोज जर असेल 150 रुपये तर डॉक्टरची फी 100 पुढे आहे। ते औषध आणि डॉक्टरची फी ही ती बाई पूर्ण करू शकत नाही, म्हणून ती आपण ज्या सरकारी यंत्रणेवरती सरकारी व्यवस्थेवरती या ठिकाणी अवलंबून राहतो त्या ती सरकारी व्यवस्था फार समाधानकारक आहे असं माझ्या सारख्याला वाटत नाही। तो आरोग्य हा एक इथला मूलभूत प्रश्न आहे, या ठिकाणी शिक्षणाचा मूलभूत प्रश्न आहे, असे काही प्रश्न आहेत। यातले काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत, काही प्रश्न अंडर डेव्हलपिंग आहेत आणि काही प्रश्न सुटलेच नाही असं माझ्या सारख्याला वाटतं। धन्यवाद सर, तुम्ही एकदम महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत अकोले तालुक्याचे ते देखील मांडलेले आहेत। आता मला सर्वसामान्य जनतेकडे जायचं आहे का, हा जो अकोले तालुक्याचा विकास झाला नाही याला आता जबाबदार कोण आहे हे मला विचारायचं आहे। काय सांगाल, अकोल्याचा विकास झाला नाही याला जबाबदार कोण आहे? या ठिकाणी खासदार, या तालुक्याला पाहिजे तेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला नाही आणि तालुक्यात खासदार म्हणून आम्ही तरी 2-4 वेळा पाहिलं असेल, याच्यानंतर आम्ही खासदार पाहिलं नाही। त्यानंतर खेडेगावात आमच्या गावाला तर अजून खासदार आलेलाच नाही। तुमचं गाव कोणतं? ढोकरी। आणि जो पाट पाण्याचा प्रश्न आहे प्रामुख्यानं तालुक्यात फक्त तो प्रश्न उपस्थित केला आणि ठीक आहे, मी या मुद्द्यावर पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे। मला एक सांगा, जबाबदार कोणाला धरायचं? राष्ट्रवादीचे आमदार आहेत इथून, खासदार सेनेचे आहेत, आता जबाबदार कोणाला धरायचं? विकासच झाला नाही तालुक्याचा असं आता सर्वसामान्य मतदारांचं येते, पूर्ण तालुक्यातून मत येते। नाही, आता जो काही विकास झाला आहे तो या लोकप्रतिनिधींनी केलेला आहे आणि जे 4.5 वर्षात जे खासदार झाले आता यांनी काहीच केलं नाही। आमच्या गावात मागच्या वेळेस दरीत भावाच्या भक्तांनी 10-20 लाख रुपये दिले होते रस्त्यासाठी, या खासदारांनी काहीच दिले नाही अजून। आणि मुळातच आहे ना, आयात उमेदवार नको आहे, स्थानिक उमेदवार पाहिजे इथला। मुळात इथला स्थानिक उमेदवार असला त्याला या तालुक्याची कमीत कमी थोडी जाण राहते, तशी आयात उमेदवाराला अजिबात त्याचं काही घेणं देणं राहत नाही। म्हणजे आता जे विद्यमान खासदार आहेत सदाशिव लोखंडे यांच्या कामावरती तुमची नाराजी 100%? काय सांगाल तुम्ही, अकोले तालुका विकासापासून वंचित आहे, आता याला दोष कोणाला द्यायला पाहिजे? अकोले तालुक्यात जनतेनं खासदार शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना निवडून दिलं, पण त्यांनी गेली 4.5 वर्ष अकोल्यात फिरकूनसुद्धा पाहिलं नाही, कुठल्या विकास कामांचासुद्धा विकास झालेला नाही। इथून पुढं आपल्याला जो स्थानिक खासदार असेल, भाऊसाहेब वागचौरे असतील, आपण ते जर भाऊसाहेब वागचौरे जर उभे राहिले तर आपण प्रचंड बहुमताने त्यांना निवडून देऊ। तू एक युवक म्हणून काय सांगशील, आज युवकांच्या अनेक समस्या आहेत, रोजगार नाही, युवकांचं शिक्षण पूर्ण झाले, डिग्री आहेत हातात मात्र नोकऱ्याच नाही, आता काय सांगशील तू? तुझा आवाज जे खासदार होत आहेत आता विद्यमान सदाशिव लोखंडे त्यांच्या कानावरती पडेल, काय सांगशील? इथून मागे जे आलं ते काही नाही, पण इथून पुढं जरी बदल व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आणि आमच्या समस्या त्यांच्या म्हणजे आता जे पुढं होईल त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे सगळ्या। काय सांगशील एक युवक म्हणून, समस्या ज्या युवकांच्या ज्या रोजगाराच्या सगळ्यात मोठ्या रोजगाराची समस्या आहे, ज्या 5 वर्षात ह्या 5 वर्षामध्ये जर पाहिलं आपल्या इकडं आपल्या ग्रामीण भागात जर पाहिलं तर पोलीस भरती करणारी जे बाकी MPSC करणारी पोरं तर त्यांचं प्रमाण जास्त आहे आणि पोलीस भरती करणाऱ्यांचं खूप जास्त आहे। आपल्या शिर्डी मतदारसंघात जर पाहिलं तर संगमनेर अकोले ज्या महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात टॉपर येणारे मुलं आहे ते आपल्या महाराष्ट्रात आपल्या 2 तालुक्यांमधले आणि त्यांच्यासाठी जर भरतीच निघत नाही आहे, जर आत्तापर्यंत जी नवीन भरती निघणार होती 5 वर्षात जी नवीन भरतीच निघाली नाही, आत्तापर्यंत जी 3 वेळेस जर भरती निघाली 5 वर्षामध्ये ती सगळी रिक्त जागांची निघाली आणि 4-4, 5-5 हजाराच्या आतल्या भरती निघाली। हे काही जे काँग्रेस सरकारच्या काळात तर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात ज्या 12-12, 15-15 हजाराच्या भरती निघत होत्या त्या तुलनेत ही भरती काहीच नाही आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांची सगळ्यात आणि सगळ्या रोजगाराच्या सगळ्यात मोठ्या समस्या या 5 वर्षात झाल्या, कारण आत्ता जर मागचे रिपोर्ट पाहिले आपल्या न्यूजवाल्यांचे रिपोर्ट पाहिले तर 45 वर्षानंतरचे जे रोजगाराचं जे समस्या आहे 45 वर्षानंतर
एवढ्यात एवढी मोठी समस्या ही आत्ता ह्या पाच वर्षात आली असं मला वाटतं. आणि हे ठीक आहे, अतिशय मुद्दे महत्त्वाचे मांडलेले आहेत. मला एक सांगायचं, सगळ्या सर्व प्रेक्षकांना एक सांगायचं आहे, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार होते, त्यांच्याशी संपर्क देखील साधलेला होता. त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, सर्वांना संपर्क साधला होता, मात्र ते ऐनवेळेस या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत. का राहिलेले नाहीत असे देखील आता प्रश्न उपस्थित होत आहेत की त्यांना हा कार्यक्रम टाळायचा होता. ठीक आहे, मी पुन्हा एकदा आता राष्ट्रवादीचे राहुल देशमुख दिवस झालेले आहेत. या सहा गटांमधील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीवरती देखील आरोप केले. राष्ट्रवादीचे आमदार यांच्याकडून विकास कामं झालेली नाही असे त्यांनी अनेकांनी आरोप केलेले आहेत. तुम्ही तो कार्यक्रम पाहिलेले असतील. नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल का राष्ट्रवादीच्या आमदारांनी काही काम केलं नाही. मुळात सत्तेत आमचा कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही आहे. विरोधी पक्ष, आज आम्ही विरोधकाच्या भूमिकेत आहोत राष्ट्रवादी. आणि आज आमदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्याचे कामं चालू आहे, कुठं बंधाऱ्यांचे कामं चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी अडवायचं काम केलं आहे, ह्या भागाला पाणी द्यायचं काम केलं आहे, याच्यासाठी निधी आणला जातो याची कुठं वाच्यता होत नाही. जे तुम्ही म्हणता सहा गटात कामं केली नाहीत असं मला तरी वाटत नाही. उलट माझा या सरकार आरोप आहे की जाणून बुजून इथं कामं होत नाही कुठल्या प्रकारे. ठीक आहे, यांची प्रतिक्रिया आली. मला पुन्हा एकदा इकडं युवकांकडे जायचं. मला एक सांग, त्यांनी सांगितलं का राष्ट्रवादीने अनेक कामं केली आहेत, कामं झालीत का? तसं नाही, एका पक्ष इकडे राष्ट्रवादी जर करतंय, आमदार करतोय, पण खासदार जर वरून काही करत नाही, खासदार निधीतून काहीतरी यायला पाहिजे ना. एकच व्यक्ती कव्हर करणार आहे. बाकीचे तुमचं म्हणणं आहे का आमदारांनीच कामं केले? तुम्हाला काय वाटतं आमदारांनी कामं केले? आणि खासदारांनी काही कामं केली की नाही केली? अजून मी आपले जे शिर्डी मतदार संघाचे जे खासदार आहेत सदैव शिव लोखंडे, त्यांना मी अजून अकोल्यात बघितलं नाही. ठीक आहे, यांची देखील भूमिका आली. सर, मला पुन्हा एकदा तुम्हाला विचारायचं आहे की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतायत आमदारांनी काम केलं, सेनेचे कार्यकर्ते सदाशिव लोखंडे यांची देखील थोडीफार बाजू हाणून नेली जाते की कामं केलेत, मग अकोले तालुका विकासापासून वंचित का आहे, काय सांगाल तुम्ही आता? अकोला हा विकासापासून वंचित आहे हे म्हणणं असं पूर्णपणे काही माझ्यासारख्या माणसाला पटल असं नाही की पूर्ण इथं काही झालेलं नाही आहे. परंतु इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये ज्या प्रमाणामध्ये विकास व्हायला पाहिजे होता, उदाहरणार्थ शेजारचं संगमनेर तालुका आहे, त्या ठिकाणच्या सहकारी संस्था, त्या ठिकाणचा साखर कारखाना, त्या ठिकाणच्या खरेदी विक्री संघ, त्या ठिकाणचा दूध संघ, याच्याशी तुलना करता अकोल्याच्या ह्या ज्या काही संस्था आहेत त्या कुठं आहेत असा जर विचार जर केला तर मला असं वाटतं की आपण जरा मागं आहे. आणि या बाबतीमध्ये जाणकारांनी किंवा तत्सम कारभार त्या याच्यातल्या लोकांनी जास्त लक्ष घेऊन त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालून त्या संस्था भरभाटीला कशा आणता येतील हे बघितलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं किंवा विकासच झाला नाही किंवा फार विकास झाला हे जे काही दोन्ही काही विधानं आहे ते अर्धसत्य आहे. धन्यवाद सर. आमचे दत्ता नवले आहेत, त्यांच्याकडे जाऊ. दत्ता, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी सांगितलं विकास झाला, सेनेचे काही कार्यकर्ते म्हणतात विकास झाला, आणि त्यांचेच कार्यकर्ते विकास झाला नाही असा आरोप करत आहे, आता काय सांगशील? मला तर दोन्ही प्रतिनिधी जे आहेत खासदार बी आणि आमदार बी यांनी काय विकास केला आहे दाखवा, जनतेला दाखवावा. यांच्याकडे एखादा जर विकास नावाचा कुणी जर आला असेल तर तोच विकास त्यांचा झालेला असेल. राष्ट्रवादीचे नगरपंचायत आहे इथं यांच्या ताब्यामध्ये, गटरीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, इथं बऱ्याचशा अडचणी इथं आहेत. आणि काय विकास केला यांनी तालुक्यामध्ये? सगळीकडं रस्ते पाहिले पाहिजे, सगळं आमदार वरच्या भागामध्ये काम करतो पण ते कुठे दिसतच नाही ना. आदिवासी भागाला जे पाहिजे ते काही सुविधा उपलब्धच होत नाही. खासदार तर मला माहीतच नाही, ते खासदार आहे म्हणून भाऊ ज्यावेळेस भाऊसाहेब वाकसरे होते त्यावेळेस बा अकोले तालुक्याला खासदार आहे असं वाटायचं, पण आता परत खासदारकी रद्द केली असा आमचा प्रश्न आहे. आणि आमदारांनी काय कामं केलं यांनी दाखवावं. हे बोलणं आत्ता दत्ता भाऊ बोलले ते चुकीचं आहे. त्यांना मुळातच विरोधाची भूमिका मांडायची म्हणून कुठंतरी विरोध करायचा. अकोले नगरपंचायतमध्ये दिसतंय आल्यापासून काय कामं केले ना. अकोले नगरपंचायत आमच्या ताब्यात आल्यापासून भाजप शिवसेनेचं वरती सरकार आहे, त्यांनी निधी दिलेला नाही. इथं आपल्या जामखेडला पालकमंत्र्यांच्या तिथं जर 5-5 कोटी निधी जातो ना अकोले तालुक्या ठिकाणी, सर 1 कोटीचा निधी येत नसेल. हा पक्षपात वरच्या लेवलला पालकमंत्र्यांकडून होतो, त्या लेवलला आमचे नगरसेवक इथं कामं करतात. राहिला प्रश्न आमदारांचा, तर जागोजागी आमदारांनी या तालुक्यात दुष्काळ जाहीर करा म्हणून पहिले 5 मंडळ झाले, आता आमदारांच्या आशीर्वादाने परत वरचे 3 मंडळ या ठिकाणी
100% दुष्काळमुक्त अकोले तालुका केलाय, हे पत्रव्यवहार करायचं काम आमच्या आमदारांचं आहे, ते विरोधाच्या भूमिकेतून लोकांचे 5 वर्ष गेले इलेक्शन, पाच वर्षापूर्वी नव्हता पडला, आता पडला होता, इथे काम केले, रस्त्यांचे काम आमचे मोठ्या प्रमाणात चालू आहे, आता भाऊ पाहायला गेलं ठीक आहे, तुम्ही सांगितलं का रस्त्यांचे काम झाले, मात्र अकोल्यामध्ये फक्त 10-15% रस्त्यांचे कामं झालेत, आज पाठीचे कंबडे गेलेत आणि अकोल्यातील अकोलेकरांनी आंदोलन देखील केलेलं आहे, आपण ते देखील पाहिलेले आहेत। मला एकदा विकास काय सांगशील, युवक म्हणून आणि अकोले तालुक्याच्या विकासाबद्दल? 2014 माझे खासदार भाऊसाहेब अक्षर होते, तेव्हा ते अतिशय म्हणजे प्रत्येक गावामध्ये काही ना काही सहमंडप असे, इतर सहमंडपभूमी वगैरे इतर असेल, त्यांच्या ज्या काळामध्ये जितका विकास झाला तितका आत्ताच्या खासदार सदाशिव लोखंडे यांच्या काळामध्ये झालेला नाही आहे। फक्त सभामंडप देणं म्हणजे काय विकास नसतो, खासदार म्हणजे दोन्ही खासदारांचं तसं काहीच काम नाही मतदारसंघामध्ये, दोन्ही खासदार बिनकामाचे, स्थानिक उमेदवार द्यावा इथे फक्त बस। तुम्ही कोणत्या पक्षाचे? काँग्रेस। जे काम खासदार भाऊसाहेब वाकचौर यांनी केलं त्या तुलनेमध्ये काम सदाशिव लोखंडे यांच्याकडून झालेलं नाही तालुक्यात। मगाशी त्यांनी आरोप केले होते भाजप सरकार जे पालकमंत्री आहे वगैरे काय त्यांच्याकडून निधी रोखला जातोय, आजच्या कंडिशनला आमदार जरी दावा करीत असतील नगरपंचायतमध्ये कामं केलेत हे आम्हाला दाखवून द्या ना, मी 100% मी याच्यामध्ये मी म्हणजे गटरी गावांतर्गत गटरी असेल, कारखान रोडचा प्रश्न आहे, कारखान रोडचा आता बाबासाहेब नायकोडी इथं बसलेले, तो रोड अजूनही वर्ग झालेला नाही, हे कोणामुळं राहिलं हे दाखवून द्या, दोष कोणाला द्यायचा आता? आमदारांना द्यायचा। आणि आज तुम्ही सत्तेमध्ये आहेत, केंद्रात राज्यात तुमचं सरकार आहे, आणि 100% भाऊसाहेब बॉक्सरने जे कामं केलेत ते सदाशिव लोखंडेनी केलेलं नाही आहे आणि आमदारांनी पण केलेलं नाही, त्यांचा असा आरोप आहे का? तुम्ही निधीसुद्धा रोखलेला आहे, निधीला आडवा येतात तुम्ही? निधीला आत्तापर्यंत आम्ही आडवा आलेलो नाही आहे आणि होणारसुद्धा नाही, म्हणजे हे तुमच्यापर्यंत पोहोचले नाही? पोहोचलेत, त्यांना विचारून पहा किती पोहोचले, लेटर पॅड आमदारांच्या लेटर पॅडवरती निधीची मागणी केली, बाकीच्या पक्षांसारखी साध्या कागदा चित्र घेऊन नाही मागणी केलेली, आमच्याकडं प्रत्येक गोष्टीची तुम्हाला ओसी मिळाली इथं का? आम्ही किती वेळा पक्षाकडे पाठपुरावा केलेला यांच्याकडं, यांनी दिलेला नाही आणि यांना पहिला तुम्ही पहिलं निधी किती आणला हे विचार आवरे साहेब एकदा ठीक आहे विचारू, तो निधीचा विचारू आपण। सेनेचे डॉक्टर मनोज मोरे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, डॉक्टर आम्ही सगळ्यांना संपर्क केला होता मात्र शिवसैनिक तसेच इतर जे मतदार आहेत अकोले तालुक्यातील हे खासदारांवरती प्रचंड नाराज आहेत 100%, त्याच्यामुळे हे तुमचे सेनेचे कार्यकर्ते या कार्यक्रमात देखील आलेले नाही, तुम्ही आता नंतर आले संपर्क केल्यानंतर, तुम्ही मला फक्त एकच सांगा लोकांचा मतदारांचा आरोप आहे का खासदारांनी काहीच कामं केलेली नाहीत? एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कुणीच आलेलं नाही, म्हणजे आम्ही सगळ्यापासून प्रचंड पॅक आहे, घरगुती कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे आणि आम्ही फोन केल्यावर आलो तर इथं रोटरीचा कार्यक्रम चालू आहे, आमच्या घरातला कार्यक्रम आहे तो अर्धवर सोडून आलेलो आम्ही, त्यामुळे इथं आम्ही सगळ्यांच्या पुढे आहे आणि पुढंच राहणार, आणि विशेष म्हणजे असं का खासदारांचा प्रोपोगंडा तुम्ही असं केलं का? काहीच काम केलं नाही, 4 कोटीची कामं केलेत, पेवर ब्लॉक, संरक्षित भिंत, तुमचे बस थांबे, सभामंडप आणि उज्ज्वला योजनेचं शिर्डी मतदारसंघामध्ये माझं एकमेव असं गाव आहे 1500 लोकसंख्येचं, का चुलमुक्त गाव गेलो मी, आता माझ्या सगळे फोटो आहेत, कोणाला काय प्रश्न करायचे तर मला लगेच करा खासदारसंदर्भामध्ये, आम्ही कुठेही कमी नाही आहे आणि खासदार दाखवा, बक्षीस मिळवा, हे जे काही खोटा प्रोपोगंडा आहे ना त्याचा एकदम चुकीचा आहे तो, आणि आम्ही 24 तासमध्ये आम्ही बोलत असताना कोणी बोलायचं नाही, तुमचं बोलणं आम्ही ऐकू काय, तुम्हाला काय आरोप करायचं एवढे करा, ज्या वेळेस 24 तास आम्ही 362 दिवस रात्री 2 वाजता कॉल केला तरी आम्ही रेडी, कोणत्याही कामाला तर आम्ही कुठले अडून देत नाही, प्रत्येक माणसाचं काम मुख्यमंत्र्याकडे असतं, दिल्ली टू गल्ली, रेशन कार्डपासून MSC पासून तहसील कचेरी पंचायत समिती कुठले काम असू द्या, आमचं काय आउटपुट आहे तो लोकांना माहिती आहे, त्यामुळे कोणाला काही प्रश्न करायचा असेल तर तेवढे तयार करा, आम्ही सगळे उत्तर द्यायला तयार आहे। आम्ही कालचा शेंडीमध्ये एक कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये गंगाराम खडके हे सेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी कॅमेऱ्यावरती सांगितलेलं आहे, त्यांनी असा आरोप केला का खासदार लोखंडे यांचं तोंडच पाहिलेलं नाही आहे, गाडगर हे शेवटचं टोक ओळखलं जातं त्या गावात खासदारांचं तोंडच पाहिलेलं नाही, हे कार्यकर्ते तुमचे सांगताय? 6.5 तालुक्याचा मतदारसंघ आहे, कॉमेंट्स करायचं ठरली, नाव ठेवायचं ठरलं तर हर प्रकारे ठेवता येतं, हे मी तुम्हाला इथं चॅनलवर सांगण्याची गरज नाही, सगळ्यांना ज्ञात आहे, फक्त राजकीय बोलायचं जर नसेल समाजकारणा जर बोलायचं असेल तर खासदार लोखंडे साहेबांचं प्रचंड काम आहे आणि त्या कामाचे साक्षीदार आम्ही आहोत, आम्ही पक्ष प्रमुख आहोत म्हणून बोलत नाही आहे, तर ही वस्तुती आहे, म्हणून खासदार लोखंडे साहेबांनी ज्यांना जास्त जास्त 6.5 तालुक्यामध्ये 17 दिवसात झालेला जो खासदार आहे न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आम्ही अजून करणार, कॉम्प्युटर ते सांगायचं राहिलं, अजून आम्ही प्रत्येक जिल्हा परिषदेला कॉम्प्युटर दिलं आहे,
त्यामुळे ज्यांना ज्यांना जे जे प्रश्न मला ह्या मुद्द्यावर विचारायचं आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेला जे तुम्ही कॉम्प्युटर दिलेत, काल एका शिक्षकाने आरोप केलाय ज्यावेळेला खासदार यांच्याकडे आम्ही कॉम्प्युटर घेऊन आलो आमच्या शिक्षकांकडून 5,000 रुपयाचं कमिशन मागितलंय. हा एकच एकदम दुर्दैवाची बातमी तुम्हाला असेल ती, मी स्वतः पेनल्टी घ्यायला तयार, एवढ्या लोकांच्या तयार तालुक्यातल्या जिथे एवढे हजार त्यांच्या शकता, खासदार लोखंडे साहेबांनी 5 पैशाची सुद्धा कुठल्याही कामातून कमिशन घेतलेलं नाही, त्यांनी एजंट नेमलेले नाहीत. आणि असं जर असेल तर जाहीर लोकांना देखत सांगतो, सगळ्या लोकांना देखत सांगतो, काही पेनल्टी स्वीकारायचं आहे आम्ही काही पण. नक्कीच तुमचं कौतुक आहे, हा मुद्दा घेऊन तुम्ही ती चौकशी करायला पाहिजे आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे. मला पुन्हा एकदा आरिफभाई यांच्याकडे जायचं. आरिफभाई, डॉक्टरांनी सांगितले विकास कामं झाले, अनेक कामं झाली, कोट्यावधींची कामं झाली, ब्लॉक बसवले, ते ब्लॉक बसवले जरी असतील मात्र तालुक्यात का विकास दिसत नाही, मग असंच का वंचित दिसतोय अजून? एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण डॉक्टर साहेबांना माझी विनंती आहे की खासदार निधी फार मोठ्या प्रमाणात येत असतो आणि त्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सोडवता येऊ शकतात. मूलभूत प्रश्न ज्यावेळेस खासदार सोडवू शकत नाहीत त्यामुळे इथली जनता त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत आणि ह्यावेळेस निश्चितपणे नवीन खासदाराच्या शोधात इथल्या अकोल्याचे काँग्रेस म्हणून तुमची ती एक भूमिका असेल. मला पुन्हा एकदा इकडं या बाजूला येतो मी. मला सांगा, जे डॉक्टरनी सांगितलं का खासदारांनी विकास कामं केली, झाले ते विकास कामं? बोला बोला. नाही झालेलं नाही त्या पद्धतीनं. आणि माझं असं म्हणणं आहे का, याच्यामध्ये खासदार किंवा आमदार यांची कुठली स्पष्ट भूमिका नसते, जनतेने त्या गोष्टीचा पाठपुरावा जास्त करावा. ठीक आहे, यांची देखील भूमिका आहे, जनतेने देखील पाठपुरावा करणं गरजेचं असतं. आता मला पुन्हा एकदा काँग्रेसचे विकास आहेत, विकासराव तुमच्याकडे येतोय. मला शिवसेनेच्या ठराविक पदाधिकाऱ्यांच्याच गावात विकास झालेला आहे. ज्यांनी आता जे उत्तर दिलं ते शिवसेनेच्या तालुका प्रमुखांचे मेवणे आहेत म्हणून त्यांच्या गावात गाव. ठीक आहे, नंतर घेतो मी, नंतर परत त्यांच्या प्रश्नाचं मला उत्तर देऊ द्या. आणि दुसरा प्रश्न असा का, खासदार आणि खासदारांची कर्तव्ये या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर 4 कोटी निधी जो दिला खासदारांनी अकोला तालुक्यासाठी, तर खासदार 4 कोटीचे आहेत का? मला सांगा, पंतप्रधान रोजगार योजना असेल, राष्ट्रीय लोकविकास कार्यक्रम असेल, जलसंधारणाची कामं असतील राष्ट्रीय पात्र म्हणजे भारत सरकारची, किंवा अकोल्या तालुक्यात सगळ्यात मोठा भेडसावणारा जो अभयारण्य नावाचा जो प्रकल्प इथं अकोल्यात आहे, यासाठी हे सोडवण्यासाठी किंवा याच्यासाठीचा किती निधी आला, नंबर एक. आणि नंबर दोन, खासदारांचा जर ह्या तालुक्याशी असणारा संपर्क जर इतका असता तर खासदारांनी धनगर आरक्षण हे आदिवासींमध्ये का घातलं असतं, का आदिवासींच्या तालुक्यातून मतदान घ्यायचं आणि धनगरांचे मुद्दे मांडायचे हे योग्य नाही. तुमच्याकडे तुम्ही दत्तांना बोला. मी पहिल्यांदा डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करीन, कारण त्यांच्या गावामध्ये डॉक्टर साहेबांनी जे काम केलं ते कौतुकास्पद आहे. पण डॉक्टर साहेब, खासदारांनी कुठं कुठं आज कामं केले, तुमच्या गावात तुम्ही तुमच्या पातळीवरती कामं केले पण कुठं कुठं कामं केले खासदारांना दाखवावं. अभिनंदन केलं तुमचं पहिल्यांदा का, तुमच्या गावामध्ये तुम्ही जे जे काम केलं त्याच्याबद्दल अभिनंदन. पण खासदारांना जे पाहिजे, लोकांचे रस्त्यांचे प्रश्न आहेत, लोकांचे शेतकऱ्यांचा याचा पाटाचा प्रश्न आहे पहिल्यांदा, तो पाटाचा प्रश्न शेतकऱ्यांचा मार्गी लावला नाही, त्याच्यामध्ये 10 वेळा मध्यस्थी करण्याचं काम खासदारांनी केलं, तोपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी मुद्दा तो धरला नाही. आता दुसरी गोष्ट, डॉक्टर साहेबन माझं गाव ते उंच गडकचे, मी या उंच गडकचा, ते कुद्रुकचे, मी बुद्रुकचे, मधून नदी जाती, पण त्यांच्या गाव झाले असतील कामं, मी म्हणत नाही. पण माझ्या गावात काय नाही, बरं खासदारांचा एक निधी पण नाही. ठीक आहे, राष्ट्रवादी तुमच्या असल्यामुळे तुमचं काम जास्त झालं असेल त्या गावामध्ये. हा सगळ्यात एक मिनटं कुठे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तालुक्यातल्या जनतेचा जो काही प्रोपोगंडा करून जो डायव्हर्शन केलं जातं ते सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे. राजकारण म्हणून जर बोलायचं झालं, कालही प्रचंड गदारोळ झाला, पण संघर्षाशिवाय, ताकदीशिवाय, संघर्षाशिवाय गदारोळ होत नाही, याला शिवसेना म्हणतात. नाही, काल ज्यांना ऐकायला युट्यूबवर पाहिलं असं सगळ्यांनी, फक्त मेवण्याला तालुका पद आहे, घरातला कोणालाच पद नाही. हा तुमचा पक्षाचा एक मिनिट, माझी विनंती आहे लास्ट लोकांना एक अपील करायचं आहे. मला एकच तालुका प्रमुख पद आमच्या घरामध्ये आहे, आम्हाला एकही पद नाही, आम्ही प्रबळ आहे आणि आम्ही त्यांचे सोयरे आहे, हा आमचा दोष आहे का? त्यामुळे लोकांना हे पोटसूळ उठायचं काहीच कारण नाही, राजकारण्याला सुद्धा नाही. ठीक आहे, हा तुमचा मुद्दा नाही. नाही, एक मिनिट, विकासाव डॉक्टर आपण विकासाव नाही डॉक्टर विकासाव आपण बोलतोय. मला दुसऱ्या मुद्द्याकडे जायचं आहे. ज्यावेळेला असे काही महत्त्वाच्या प्रश्नावरती बोलत असतो, अशा घटना घडत असतात. मला गज सर, मला तुमच्याकडे पुन्हा यायचं आहे. जे राजकारण चालतं हे असंच राजकारण चालतं, याच्यामुळे आपला विकास कुठला आहे काय सांगाल तुम्ही? काय सांगाल सर? तुम्ही बोला, आवाज येतोय. हे बघा, एखाद्या माणसाचं मूल्यमापन सर तुम्ही बोला
एक मिनट डॉक्टर एक मिनट डॉक्टर 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 प्लीज 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 आपण या ठिकाणी एखाद्या माणसाचं म्हणजे खासदारांचं खासदार ही लोकशाही व्यवस्थेमधली एक संस्था आहे ते संस्थात्मक वैधानिक ते पद आहे आणि त्याचं मूल्यमापन करण्याचा अधिकार हा जनतेला आहे त्यामुळं परंतु असं मूल्यमापन करताना की बाबा त्यांनी किती निधी आला किती स्क्वेअर फूटमध्ये काम झालं किती मंदिरं बांधले मंदिरांपुढं सभा मंडप केले याहीपेक्षा आपण या अंगानं विचार करावा की मी पहिल्यांदा डॉक्टरांनाच विचारतो की लोक त्यांचे सुखदुःख आणि त्यांच्याशी संपर्क कारण लोकांचे सुखदुःख काय आहेत लोकांच्या अडचणी आणि समस्या आणि प्रॉब्लेम्स काय आहेत हे जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या संस्थेला माहीत करून जर घ्यायचं जर असेल तर संपर्क हा त्यातला उत्तम उपाय आहे आणि त्या बाबतीमध्ये अकोले तालुक्यातील जनतेचं एकूणच म्हणणं असं दिसतं आहे की खासदार या बाबतीमध्ये कमी पडलेले आहेत हा नंबर एकचा भाग नंबर दोनचा भाग असा आहे की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की बा खासदारांनी काहीच केलं नाही असं म्हणणं आहे कारण समजा खासदारांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की हे जे काय आपले कालवे आहेत या ठिकाणचे ते बंदिस्त असावेत की ओपन असावेत निळवंड्याचे कालवे बंदिस्त असावेत की ओपन असावेत अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतात खासदार आणि ते त्यांचं काम असतं त्या ठिकाणी ते त्यांचं काम असतं की बा आमच्या गावची गटार दुरुस्त झाली नाही याला कोणी खासदार जबाबदार आहे किंवा कोणी आमदार जबाबदार आहे तुम्हाला थांबवतो मी सर मला एक सांगा राजूरचा जो पिंपरण्याचा जो काही पूल आहे अनेक दिवसापासून तो बंद पडला त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे स्थानिक जे आमदार आहेत त्यांचा गावचाच हा प्रश्न आहे त्याच्यामुळे बाजारपेठ देखील आता बंद आहे अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे तिथे हा महत्त्वाचा मुद्दा घेतला आवर साहेब तुम्ही का ज्यावेळेस पिचड साहेब होते त्यापर्यंत तरतूद होती ना आज त्याच्यातले बरेचसे पैसे शिल्लक आहे पण हे सरकार आल्यानंतर या 4.5 वर्षात त्या निळवंड्याच्या प्रकल्पाला 1 रुपयाचा निधी दिलेला नाही म्हणजे आपलं असोल आपले इथं कॅनॉल असतील मी बोलतो 1 मिनटं मला बोलू द्या मग तुमच्याकडे माईक घ्या तुम्ही मी बोला डॉक्टर मला म्हणायचं काय आहे का तो जो प्रश्न आहे का त्याला निधी देण्याची भाषा होती का ते निळवंडे पूर्ण करताना त्या कमिटमेंटमध्ये होतं कॅनॉल बंदिस्त असेल किंवा मग पिंपर करण्याचा पूल असेल तर अजून काही योजना आहे त्या पूर्ण झाल्याशिवाय होणार नाही आत्तापर्यंत निळवंड्याला कुठंच बाध आली नाही पहिलं पुनर्वसन मग धरण मग त्याच पद्धतीचं आता पिंपरकाने उड्डाण पुलाला साहेबांच्या काळात तिथं आता काम झालेलं आहे तुम्ही पण जाऊन कॅमेऱ्याने बघून पिल्लर उभे पण त्या 4.5 वर्षानंतर एक ईटसुद्धा पुढं ढकलली नाही केवळ या सरकारचं दुर्दैव आहे यांनी या तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार आहे म्हणून इथं निधी द्यायचा नाही इथं विकास कामं होऊन द्यायची नाही या भाजप शिवसेनेचं हे धोरण आहे इथं ठीक आहे त्या पिंपरकण्याच्या पुलाचे जे पिलर आहेत ते गेले 8 वर्ष झाले उभे आहेत शिवसेनेचा खासदार किंवा या भाजपचं सरकार आता काल आलं सरकार कामाचं नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी या तालुक्याचे गेल्या 40-45 वर्षापासून असलेले आदरणीय जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार या आमदारांच्या कामाचा जर लेखाजोखा घेतला आणि या भाजप सरकारनं जर नीट काम केलं असतं तर यांची जागा फक्त जेलमध्ये प्रत्येक गोष्टीत दूध संघ असेल साखर कारखाना असेल किंवा अन्य संगमनेर अकोल्याच्या रस्त्यालाही तुम्ही प्रत्येक रस्त्याला या तालुक्यात कुठलाही रस्ता घ्या प्रत्येक रस्त्याला खड्डे हे भाजप सरकारची जबाबदारी जर असेल तर नेमकं लोकप्रतिनिधींचं काम काय आणि ज्या ज्या संस्था यांच्या ताब्यात आहे वैयक्तिक आता कारखान्याच्या बाबतीत आम्ही अनेकदा मुद्दे मांडले दूध संघाच्या बाबतीत मुद्दे मांडले कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या लोकप्रतिनिधींनी दिलं नाही सगळ्या संस्था या आपल्याकांच्या ताब्यात आहेत दूध संघ असेल अगस्ती कारखाना हा स्थानिक आहेत आपण त्याच्यावर देखील नंतर बघू मला एक सांगा पिंपरकण्याचा जो विषय मी काढला ठीक आहे त्याच्यावरती तुम्ही चर्चा केली उत्तर दिली लोक बघतायत लोकांना माहिती आहे खरं काय खोटं काय लोक बघतायत आता मला एक सांगा पिचड साहेबांनी अनेक भाषणांमध्ये सांगितलं का तोलार खिंड फोडून मला निवडून द्या कालच्या कोथरूडच्या काही ग्रामस्थांनी असा प्रश्न उपस्थित केला का तोलार खिंड फुटलीच नाही फुटणार नाही काय म्हणतात फुटेल नेमके काय खरं काय ओळखायचं आता आत्ता पण तुम्ही जर बोलताय तोलार खिंडीचं म्हणजे आज जर कुणी इथं जस्ट जे माहिती असतील माहितीगार असतील तर फॉरेस्टमधून रस्ता करायचा असल्यावर किती दिल्लीपर्यंत जावं लागतं तर पितळ साहेब आत्ता पण या वयात दिल्लीपर्यंत गडकरी साहेबांना भेटून आलेले तो प्रस्तावित येते
आणि दुसरी गोष्ट जे आत्ता काय बोलतं का समजा संस्था असेल साखर संस्था दूध संघ असेल या गोष्टीचं तुमच्याच ताब्यात आहे. अरे हो आमच्याच ताब्यात आहे. तुमच्या मुदी लाटेसुद्धा वैभवराव पिचड आहे ना 22,000 मतांनी निवडून आली. ही जनती पाहत जनता पाहती त्याच्यामुळेच आम्हाला निवडून देती. ठीक आहे डॉक्टर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो जे मी आता महत्त्वाचे एक दोन प्रश्न मांडले. पिंपरकण्याचा पूल असेल आणि तोलारखिंडीचा असेल याबाबत तुमच्या खासदारांनी कधी लक्ष घातलं का या विषयावर? नक्कीच लक्ष घातलेलं आहे पण तो प्रश्न असा आहे का निधी फंडिंग प्रोव्हिजन हे इथं जरी पोपटासारखे जरी बोलत असलं ना आता फंडिंग प्रोव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लॅनिंग हा PM ज्या पंतप्रधान सडकमधून योजना किती जवळ मंजूर आहे कोणता विरगाव फाटा टू मी बैरवाडी फाटा तो तरी रस्ता फंडिंग प्रोव्हिजनमुळे झाला आहे का? तसं 7.5 तालुक्यामध्ये आदरणीय आमचे गुरुवर्य गजे सरांनी जो प्रश्न मांडला की संपर्कात नक्कीच तुम्ही कमी आहात सर आम्हाला तुम्हाला नंबर पण यासाठी सांगायचं वाटतंय का माझा 24 तास 362 योजना दरबार आहे व्यक्तिगत माझ्यापुरतं बोलतो मी हॅलो. आणि खासदारांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही जर आम्हाला टॅकल केलं तर काही आम्हाला अडचण नाही. आम्ही एवढे दुने धुतो तेवढं आमची तयारी सगळ्याची सगळं काम करण्याची म्हणजे काय प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा. आणि म्हणून आम्ही असं आम्हाला सांगायचं आहे का आता एका शिर्डी मतदारसंघाला 7 ॲग्रो कंपन्या आल्या कृषी ॲग्रो कंपन्या का ज्यांचं उद्या परवा तेरवा 27 एका दिवशी 3 उद्घाटन आहे कोतूळ आपले अकोले आणि मला वाटतं काहीतरी संगनमेरे असं 3 उद्घाटन आहे आपल्या परिसरामध्ये. त्या कृषी ॲग्रो कंपनीचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे ते खासदारांच्या तोंडून तुम्ही ऐकायचं असेल तर लागायची आधी. ही फॅक्ट आहे का जे दक्षिणला मिळालं नाही किंवा जे इतर जिल्ह्यांमध्ये मिळालं का नाही कल्पना नाही आम्हाला. पण असं सांगायचं पर्याय का शेतकरी हा जो पूर्ण आहे आपला तळागाळातला ह्या शेतकऱ्याला जशी असतं न्याय देण्यासाठी 7 कृषी ॲग्रो कंपन्यांचं आपल्याला उद्घाटन करून काम चालू करायचं आहे. आणि त्या कृषी 5 वर्षामध्ये नाही झालं पण आता होईल काही दिवसामध्ये लोकांना बघायला मिळेल. मला आता एक अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे का आम्ही ब्राह्मणवाड्यामध्ये एक कार्यक्रम केला त्या ग्रामस्थांचं म्हणणं असं येतंय का आमच्या ह्या बाजूला पिंपळगाव खांड धरण त्या बाजूला कृष्णखोर आम्हाला प्यायला पाणीच मिळत नाही आणि खासदारां म्हणजे तुमच्या देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं का आम्हाला पाणी ते आतापर्यंत मिळायला पाहिजे होतं मात्र त्यांनी ही पण नाराजी व्यक्त केली का राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आम्हाला पाणीच मिळालं नाही. त्याचं कारण असं आहे का विद्यमान आमदार हा कोणत्या पक्षात असला तरी इरिगेशनचे परवाने देण्याचं काम हे विद्यमान आमदाराकडे असं कोणी कोणत्या पक्षात असू ते जाणीवपूर्वक दिली जात नाही म्हणून त्यांना पाणी मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे. असा तालुक्यातला शेतकरीच नाही एक आमच्याकडे पण तुम्ही आले तर ऑफिसला पाहायला मिळेल का जो मागल त्याला पाणी पुरवण्या दिले पाणी पुरवण्याचं पत्र दिलेलं आहे. ठीक आहे मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे का देवठाणमध्ये जो कार्यक्रम झाला तिथल्या काही ग्रामस्थांनी एक आरोप असा केला आहे का जो आमचं बिताका प्रकल्प आहे त्यामुळे आमच्या आडळेमध्ये खूप पाणी येत होतं नंदनवन होत होतं मात्र आता पाणी येत नाही तो बिताक्याचं पाणी पुन्हा एकदा नाशिकच्या भागामध्ये वाहून जाते ते काम देखील पूर्ण झालेलं नाही. मग यावरती जे काम चालू होतं ते काम बंद पडले आता याला दोष कोणाला द्यायचा? आता हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा ना ज्यावेळेस पाणी आणलं कोणी बिताका फोडलं कोणी मार्ग कोणी दाखवला? आदरणीय तालुक्याचे भाग्यविधाते मधुकर पिचड साहेबांनी पहिल्यांदा ते फोडलं बिताकाचं पाणी आणलं त्यावेळेस धरण भरलं हे पाहिलं त्याच्यानंतर खोडा कोणी घातला हे पण आपण सगळेजण पाहतो ना. आता सरकार कोणचं आहे आणि मला विशेष वाटत राव आचारसंहितेच्या अगोदर 3-3 कामं 5-5 कामं हे आत्ता करतायत आणि सेना भाजप म्हणलं तर इतक्या दिवस सारे महाराष्ट्रातली जनता पाहतीये कोण कोणला कसं भांडत होतं आज एकत्र युती करायची म्हणून लढू राहिले. अरे भाई दोन्ही भूमिका तुम्ही ऐकल्या तुमच्या आघाडीची बरोबर आहे तुम्ही आणि डॉक्टरांची भूमिका ऐकली. मला सांगा हे असंच चालत आलं आहे त्यांनी काम केलं आम्ही केलं म्हणायचं असे अनेक आरोप होतात आता तुम्ही काय सांगाल विकास नेमकी कुठे? खऱ्या अर्थानं आपण या तालुक्याचा जर इतिहास बघितला तर सर्वात जास्त धरणं आणि सर्वात जास्त जलसंधारणाची कामं जर कोणी केली असतील त्या आदरणीय पिचड साहेबांच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये झालेत हे कोणी पण मान्य करेल आणि त्याला नाकारायचं काही कारण नाही. ज्यांनी कामं केली त्यांना खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद दिलेच पाहिजेत. इथून पुढच्याही काळामध्ये कोणी पण लोकप्रतिनिधी असू द्यात जनमानसाची कामं शेतकऱ्यांची कामं शेतमजुरांची कामं विद्यार्थ्यांची कामं जो कोणी करेल इथली तालुक्याची जनता एवढी कोत्या मनाची नाही आहे. ह्या तालुक्याची जनता काम करणाऱ्याच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहते आणि भविष्यातसुद्धा ह्या तालुक्यातली जनता काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे 100% उभी राहील अशी मला तरी खात्री वाटते. मी राजगावमध्ये यांच्याकडे जातो आहे. राज काय सांगशाल अकोल्यामध्ये विकास झाला आहे का खरंच? मुळात विकासाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मुळात हा अकोला तालुक्याचा विषय नाही हा संपूर्ण शिर्डी मतदारसंघाचा विषय आहे. हा जो शिर्डी मतदारसंघ निर्माण झाला हा यस लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जाहीर झालेला आहे. या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे परंतु खासदार लोखंडे हे निवडून आलेले आहेत त्या खासदारांनी सांगावं अनुसूचित जातीच्या अर्थात दलित वस्तीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एखादं काम सांगावं की अकोले तालुक्यातल्या किंवा मतदारसंघामध्ये एक तरी काम दलित वस्तीत झालं आहे का हे लोखंडेंनी सांगावं.
एक दिवा तरी लोखंडीने लावलाय का? धन्यवाद, तुम्ही देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे.